देतीये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश भाजपनं केलाय. एकाच वेळी 16 नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून एकाच वेळी एकाच प्रकारचं ट्विट केलं गेल्याचा दावा भाजपनं केलाय. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, भास्कर जाधव, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, सचिन अहिर आदी नेत्यांचा समावेश असल्याचं भाजपनं म्हटलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं ट्विटर हँडल मशीनद्वारे चालवलं जात असल्याचा भाजपचा दावा आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सध्या आपल्या संपर्कात आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. आपण आधी भाजपकडनं बाजू काय ती नेमकी समजून घेऊया. केशव उपाध्ये, काय नेमका तुमचा आरोप आहे? लक्षात आलं असेल की जे आपण साधं ट्विट करतो ते सुद्धा सगळे एका जमाने एका ग्रेशन करतात. प्रत्येक ठिकाणी घोटाळा म्हणजे राष्ट्रवादीची जी ओळख आहे, घोटाळा ही राष्ट्रवादीची ओळख दिसते लोकांमध्ये, त्याचं आज ट्विटमध्ये सुद्धा रूपांतर आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळे ट्विट सुद्धा सगळे एकाच म्हणजे इतकंही थोडंही ट्विट एकाच त्याच्यावर होतात, सगळे एकाच पद्धतीचे ट्विट केले जातात हे सगळं लक्षात घेतलं. एकूण घोटाळा आणि ट्विटरमध्येही ट्विट करण्यातही घोटाळा हे तर वैशिष्ट्य आहे. नवाब मलिक, काय आपला याच्यावरती याच्यावर उत्तर असेल? पक्षाने 3 दिवसापूर्वी भाजप सरकारला केंद्रातला आणि राज्यातला 56 सवाल विचारण्याचा हे निर्णय घेतल्यानंतर जवाब देऊ म्हणून सुरू केलेली. यांचे नेते 56 इंच छातीचा दावा करत होते. आम्ही 3च प्रश्न टाकल्यानंतर भाजप इतका हादरलेला आहे, मला वाटते अजून 53 प्रश्न उर्वरित आहे. आम्ही जे यांनी आश्वासनं दिलं जिथे यांच्या चुकता आहे, लोकांचे प्रश्न ठरून आम्ही सर्व ट्विटर हँडलवर एक तारखच टाकतो, फेसबुकवर टाकतो. प्रश्न विचारल्यानंतर भाजप 3च प्रश्नामध्ये कुठेतरी अडचणीत आल्यानंतर हे ट्विटर घोटाळा सांगताय. मला वाटतंय आता 3च प्रश्न झाल्यानंतर इतका अडचण त्यांची वाढलेली आहे, आणखीन 3 प्रश्न आले यांची काय परिस्थिती होईल आता याच्यातून दिसून राहतो. सध्या भाजपवरती टीका होती नवाब मलिक आणि त्याच्यावर कुठेतरी लक्ष ठेवण्यासाठी हा प्रयत्न असं वाटतं आपल्याला? नाही, आमचं आहे. आम्ही पेट्रोल का वाढलं आता देशभर देशबंदचा निर्णय घेण्यात आलेला 10 तारखेला 15 लाख बाबतीत विचारला. राम कदम हे या पद्धतीने बोलताय भाजप का घपे हे प्रश्न विचारले. 3च प्रश्न झाल्यानंतर भाजपच्या पायाखालची जमीन असलेली आहे, 53 प्रश्न आणखीन आहे ना. उत्तर देण्यापेक्षा एक ट्विटर घोटाळा आहे सांगताय, धरून कॅम्पेन सुरू केलेला आहे, जवाब दो प्रश्नाच्या उत्तर अपेक्षित आहे आणि यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि स्पष्ट मागणी आहे. म्हणजे मुद्दे नसल्यामुळे नेत्यांकडे मुद्द्यांची सुद्धा वानवात्र आहेत, विश्वासार्हता नाही. और ट्वीट सुद्धा एकही मात्रा वेलांटी मजकूर फोटो सगळं एकाच मशीनवर याच लक्षात येतं की राष्ट्रवादी ठरून केलेलं आहे. हा आमचा ना मुद्दे, देशात एक पोस्टर लावताय लोक, देशात एक होर्डिंग लावताय ट्विटरवर सोशल मीडियावर, ठरून केलंय आम्ही आणि त्याच्यामुळे ते बघा दाखवा. माझं म्हणणं आहे ते सगळे केलेले ट्विट आम्ही ट्विट केलेत आमच्या वेबसाईटवरनं, त्याच्यावर ट्विटर हँडलवरनं, त्यामुळे ते ट्विटर दाखवावेत जनतेला. मात्रा का म्हणजे मजकूर सारखा मात्रा सुद्धा वेगळी नाही हो, फोटो पोच सगळं एकसारखं हे सगळे नेते करतात. अर्थ हा ट्विटर घोटाळाच आहे, मजकूर ना विश्वासार्हता आहे राष्ट्रवादीकडे, ना कुठल्या क्रिएटिव्हिटी आहे, ना कुशाची सगळीच मानवा असल्यामुळे अशा प्रकारचं कृत्य राष्ट्रवादीकडे घडतंय. घोटाळा ट्विटर घोटाळा हा एक. नवाब मलिक, हा ट्विटर घोटाळा असल्याचा पुनरुच्चार केशव उपाध्ये करतायत. त्यांना बोलू द्या, ते हादरले. घरून कॅम्पेन चालू करण्यात आलेली, काना मात्रा पोस्टर एकच राहणार आहे. जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक ट्विटर हँडलचा वापर होते, फेसबुक अकाउंटचा वापर होते. आम्हाला ट्विटर एक ठिकाणी होऊन आम्ही करतो होय करतो ना. प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे. डिझेल पेट्रोलचे दरवाढ काय झाले याचे प्रश्न विचारतो, उत्तर द्या. राम कदमानी या पद्धतीने हे जे सगळं बोलताय भाजप का गावे याच्या उत्तर अपेक्षित आहे. 15 लाख रुपये कधी येणार याच्या उत्तर अपेक्षित आहे. उत्तर अपेक्षित असताना एकच तारखे हो ठरून गेलेलं आहे ना. आता तर 3च झाले, 53 अजून बाकी आहे, पिक्चर अभि बाकी आहे. पद्धतीजी असं आहे, ट्विटर हे लोकांपर्यंत जाण्याचं एक माध्यम आहे. ते माध्यम वापरताना किमान आपले स्वतःचे काही मुद्दे वापरावेत अशा प्रकारचं खरं तर अपेक्षा असते.
पण या ठिकाणी एकाच मशीनद्वारे एकाच वेळेला एकाच भाषेमध्ये हे ट्विट केले जातात. याचाच अर्थ हे लोकांपासून तुटलेले, लोकांपाशी काही येणं देणं घेणं नाही, केवळ राजकारण करायचंय म्हणून अशा प्रकारचे खाऊ ट्विट एका पद्धतीचे हे राष्ट्रवादीकडून केले जातात, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मला असं वाटतं या हजारो, जरा एक मिनिट, हजारो कोटी वापरून सर्व वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. हजारो कोटी टीव्हीवर पैसे जाहिरातसाठी आमच्याकडे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या हा जवाब तो मोहीम सुरू आहे. 56 इंच वाले इतके घाबरलेले, पिक्चर अभी बाकी आहे उपाध्यायजी, अजून पिक्चर बाकी आहे, प्रश्नाचे उत्तर द्या. मुद्दे अशा पद्धतीने खाऊ मशीनच्या याच्याने ट्विट करायचे, याचा अर्थ तुमचा जनतेशी संबंध तुटला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. कारण तुम्हाला मशीनचा वापर करावा लागतो. किती संबंध आहे, 3 प्रश्नावर इतका घाबरली भाजपा, 3 प्रश्नावर घाबरली, अजून 53 प्रश्न आहेत. पण ट्विटर एकूणच सगळे वानवा राष्ट्रवादीकडे जे दिसते त्यांना अशा प्रकारे मशीनच्या सहाय्याने ट्विटर घोटाळा करण्याची वेळ राष्ट्रवादीवरती येते. आणि जे एकूण जनतेमध्ये मानसिकता राष्ट्रवादी म्हणजे घोटाळा, तेच पुन्हा एकदा ट्विटरमधून राष्ट्रवादीने सिद्ध केलेलं. ठीक, केशव उपाध्ये, नवाब मलिक, आपल्या दोघांचंही म्हणणं लक्षात आलं. भाजपने आरोप केला आहे की राष्ट्रवादी ट्विटर घोटाळा झालाय, तर नवाब मलिक यांनी मात्र भाजप संपूर्णपणे हादरला आणि त्यामुळेच अशा काहीतरी घोटाळ्याचे आरोप करून भाजप बचाव करत आहे असा प्रतिहल्ला केलाय. पिक्चर अभी बाकी आहे असंही त्यांनी भाजपला यावेळी सांगितलंय.